सोलापूरचे स्मार्ट सिटीचा काम म्हणजे भोंगळ कारभार आहे। संतप्त नागरिक, सध्या सोलापूर शहर परिसरात स्मार्ट सिटीचे काम अगदी जोमाने सुरू आहे। चांगले रस्ते खोदायचे, त्या रस्त्याची अवस्था बकाल करायची आणि आम्ही काहीतरी चांगले करतोय हे दाखवून द्यायचं, असं काम सध्या स्मार्ट सिटीच्या वतीने सुरू आहे। एकाला एक नाही आणि बापाला लेख नाही अशा पद्धतीने कामकाज सध्या सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असल्याची बोंब नागरिक करत आहेत। त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जोड बसवण्णा परिसरातील आरकाल हॉस्पिटल शेजारील हा रस्ता। काही दिवसापूर्वी या रस्त्याचे खोदकाम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आले होते आणि कसे बसे सदर रस्त्याचे काम पूर्ण करून आम्ही हे काम पूर्ण करून दाखवलंय असे स्मार्ट सिटीच्या वतीने सांगण्यात आले होते। परंतु रस्ता पूर्ण झाला आणि ड्रेनेज लाईनचे घाण पाणी हे रस्त्यावर साचतच गेले। दरम्यान दररोजच ही समस्या उद्भवत असल्याने तेथील नागरिकांनी संबंधित सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून आपली कैफियत मांडली। अधिकारी म्हणाले, हो आम्ही करतो पण अद्यापही काही केलंच नाही। एकाला हात आणि दुसऱ्याला भात द्यायचं काम सध्या स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कर्मचारी करत असल्याची खंत प्रहार संघटनेचे कार्य अध्यक्ष खालिद मनियार यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी खालिद मनियार, प्रहार संघटना कार्याध्यक्ष। रविवारपेठ आरकाल हॉस्पिटल परिसरात जे ड्रेनेजचं काम चालू आहे ते स्मार्ट सिटीमध्ये अधिकारी म्हणतात की नाही, एका अधिकारी म्हणतात की स्मार्ट सिटीमध्ये आहे। आता नेमकं कुणाचं काम चालू आहे हेच मला कळत नाही। आता संबंधित पाठीमागचं काम इथं स्मार्ट सिटीमध्ये ड्रेनेज रोडचं काम चालू आहे, जे खरोखर गरज आहे तिकडे काम हे नाही। फक्त बीजेपीचे कार्यकर्ते बघून त्यांच्या घरासमोर काम करून गेलेत। सामान्य नागरिक तर टॅक्स भरत नाही का? सर्वजण टॅक्स भरतात, फक्त एकाला हात दुसऱ्या भात देण्याचं काम चालू आहे। मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ज्या विचारलं, धनशेट्टी का धनशेट्टी, ते अधिकारी संजय धनशेट्टी, त्यांना विचारलं, साहेब असं तर चुकीचं काम चालू आहे, चुकीचं काम असलं तर प्रहासंघ सहन करणार नाही। ते अधिकारी म्हणतात की प्रहासंघ नाही, बरोबर तुमचं गण लगे, पण हे काम स्मार्ट सिटीमध्ये येत नाही। मग पाठीमागचं स्मार्ट सिटीला कर्मचारी काम करायले, सर्व बोगस काम चालू आहे। आता तुम्ही 4 दिवस झाला डेनिस बांधला, डेनिसचं चेंबर पण फुटलाय, तरी पण तुम्हाला दाखवतो मी, कोणी पण दखल घेत नाही, कोणी पण येत नाही ते स्मार्ट सिटीचं। जरी ना पैसा जर जास्त झाला असेल तर कुठं हॉस्पिटल बांधा, सिव्हिलला द्या, फक्त कुठंही तुम्ही पैसा कुणाचं नागरिकांचं बर्बाद करणार का? तुम्ही तुम्हाला विचारणार कोण नाही, मला तुम्ही मनमानी कारभार करणार का? जे खरोखर गरज आहे, ज्या डेनिसची गरज आहे तिकडं काम होत नाही। संबंधित अधिकाऱ्यांना 10 आम्ही फोन केला तर कुणी यायला ये नाही। त्यांना 8 दिवसाची मुदत देतोय, 8 दिवसात जर एकदा डेनेजचं काम नाही झालं त्याचा तोंड काळाशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। ते ढेकणे पाटील असो, त्या धनशेट्टी असो, कुणीही असो, त्यांना 8 दिवसात त्यांना त्यांची लायकी दाखवू आपण।